फ्रेंड्स, माय रेसिपीज इन मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूया चिकन शेजवान रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 4 लेग पीस घेतलेले आहे, ज्याला स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे. इथे मी कट लावून घेतलेलं आहे, ज्याप्रकारे हे चांगल्या प्रकारे मॅरिनेट होतील. आता आपण याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी ॲड करूया 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार आणि 1 टीस्पून काळी मिरी पावडर. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि अर्धा तासासाठी मॅरिनेट होऊ देऊया. अर्धा तास झाल्यानंतर एक पॅन गरम करूया आणि त्याच्यामध्ये ॲड करूया 2 मोठे चमचे तेल. तेल चांगले गरम झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन फ्राय करून घेऊया. तर हाय फ्लेमवरती इथे आपण थोडासा चिकनला डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघा, हलकासा डार्क कलर झालेला आहे चिकनचा. आता आपण 8 ते 10 मिनटं लो ते मीडियम फ्लेमवरती चिकनला फ्राय करून घेऊया. चिकन चांगल्या प्रकारे शिजले जातील. दहा मिनटं मी लो ते मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे चिकन जे आहे ते शिजले गेलेले आहे. आता आपण याला इथे बघा ग्रिल मार्क्स येईपर्यंत दोन्ही साईडने चिकनला फ्राय करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती ग्रिल मार्क्स येईपर्यंत. ग्रिल मार्क्स आल्यानंतर आता गॅसची फ्लेम लो करून चिकन त्याचबरोबर ॲड करूया 1/2 टीस्पून तीळ आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि 1 मिनिटासाठी परतून घेऊया. 1 मिनिट परतल्यानंतर इथे मी ॲड करते आहे 1 पिंच रेड फूड कलर, ज्याला मी 1 टीस्पून पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. कलर हे इथे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता. आणि हे बघा, कलरलाही मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला शेजवान चिकन बनून तयार आहे. खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपटही तयार होतो. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम सर्व्ह करूया. ही शेजवान चिकनची रेसिपी तुम्ही स्टार्टरमध्ये सर्व्ह करू शकता. आणि याला मी सर्व्ह करून घेतलेलं आहे. चटणीही ॲड करूया. गार्निश करून घेऊया कोथिंबीर आणि तीळ बरोबर. आणि गरमागरम सर्व्ह करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.